गुड मॉर्निंग। तर आता आपण सगळे विद्यार्थी आठवी मध्ये नववी मध्ये आलेलो आहे। आठवी मध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स हा फक्त एकच विषय होता, परंतु आता नववी मध्ये मॅथमॅटिक्सचे दोन पार्ट झालेले आहेत। त्यातला पहिला पार्ट आहे अल्जेब्रा आणि दुसरा आहे जॉमेट्री। तर मी तुम्हाला आजपासून अल्जेब्रा हा विषय शिकवणार आहे। तर अल्जेब्रा या विषयातला आपला पहिला चॅप्टर आहे सेट्स। सेट्स म्हणजे संचय। की आता संच म्हणजे काय हे आपण अगोदर बघणार आहे, त्याचं इंट्रोडक्शन करून घेणार आहे सेट्स म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर सेट्स कसे लिहितात किंवा सेट्स लिहिण्याच्या काय पद्धती आहेत, काय नियम आहेत ते नियम आपण बघणार आहे, आणि सेट्स लिहिण्याचे प्रकार एवढा आपण आज अभ्यास करणार आहे। तर पहिल्यांदा सेट्स म्हणजे काय हे आपण समजून घेऊ। तर त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया। तर पहिलं एक्झाम्पल आहे की फ्लॉवर्स बुके। तर आता आपण बुके जो असतो तो आपण फुलांचा तयार करतो, बरोबर, त्याच्यामध्ये वेगवेगळी फुलं एकत्र करतो आणि त्याचा बुके तयार करतो। मग फुलं एकत्र केली, एकत्र गोळा केली म्हणजे काय झालं, तर फुलांचा बुके बुके तयार झाला, फुलांचा गुच्छ तयार झाला। त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे बंच ऑफ कीज। की जो आपण चाव्या किल्ल्या असतात आपल्याकडे सगळ्या एकत्र करून ठेवतो त्याला आपण म्हणतो बंच ऑफ कीज, म्हणजे चाव्यांचा जुडगा। फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्षी, एक पक्षी आकाशातून उडत नसतो तर सगळे एकत्र येऊन त्यांचा थवा तयार होतो आणि अशाला आपण म्हणतो फ्लॉक्स ऑफ बर्ड्स, म्हणजे पक्ष्यांचा थवा। पाइल्स ऑफ नोटबुक्स, की बुक्स असतील, नोटबुक्स असतील, आपण ते काय करतो एकावर एक ठेवतो आणि त्याला पाइल्स ऑफ नोटबुक्स। आणि लास्ट एक्झाम्पल आहे कलेक्शन ऑफ नंबर्स। कलेक्शन ऑफ नंबर्स म्हणजे कलेक्शन आपण जे करतोय की एक ते शंभर अंक, मग एक पासून शंभर पर्यंत आपण अंक लिहिणार आहे। मग एक ते शंभर अंक लिहिले ते सगळे आपण एकत्र केलेले आणि ते अंक एकत्र केले म्हणजे आपण त्यांना म्हणणार आहे की कलेक्शन ऑफ नंबर्स। मग आता हे आपण पाच सहा जे उदाहरणं बघितलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक जे कलेक्शन आहे ते आपण एकत्र केलेले आणि ते कलेक्शन जे आपण एकत्र अनेक गोष्टी एकत्र करतो त्या प्रत्येकाला आपण एक स्पेशल असा वर्ड वापरलेला आहे, स्पेशल असा शब्द वापरलेला आहे। की फ्लॉवर्स बुके, आपण फुलं एकत्र केली तर त्याला आपण फुलांचा गुच्छच म्हणतो, फुलांचा थवा असं म्हणत नाही। म्हणजे एक प्रकारचे जर वस्तूंचे आपण कलेक्शन केलं, एकत्र केलं, तर त्याला आपण असा स्पेशल असा शब्द दिलेला आहे। आणि त्या एकत्र केलेल्या बुके मधले किंवा जो तुमचा कीचा बंच असेल त्यामधले जे एलिमेंट्स आहेत किंवा त्याच्यामध्ये किती ऑब्जेक्ट्स आहेत, किती वस्तू आहेत, हे आपण काय करू शकतो क्लिअरली मोजू शकतो। ह्या वस्तू काय करू शकतो आपण क्लिअरली मोजू शकतो। आणि ज्या संचातल्या ज्या गोष्टी तुम्ही एकत्र केलेल्या आहेत त्या आपण निश्चितपणे सांगू शकतो आणि त्याचा अंक त्या गोष्टी किंवा ते एलिमेंट्स त्या वस्तू त्या गुच्छामध्ये किती फुलं आहेत हे आपण एक्झॅक्टली सांगू शकतो। आणि अशाच प्रकारच्या कलेक्शनला आपण सेट्स म्हणजे संच असं म्हणतो। तर आता त्याच्यानंतर आणखीन एक दोन उदाहरणं बघूया की आता आपल्याला काय करायचंय की हॅपी चिल्ड्रन्स इन द व्हिलेज, आपले जे गाव आहे त्या गावातल्या आनंदी मुलांचा संच करायचा। मग आता मी आपल्या वर्गातले, आपल्या वर्गामध्ये जवळजवळ 70 विद्यार्थी, त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आपल्या गावातल्या आनंदी मुलांचा संच करा किंवा सेट्स करा। तर आता प्रत्येकाला जर सांगितलं की तो सेट्स लिहून आणा आणि उद्या मला सांगा, तर प्रत्येकाच्या संचामध्ये प्रत्येकाच्या सेट्समध्ये जी येणारी संख्या आहे ती सारखी असेल का? नसणार आहे, ती संख्या प्रत्येकाची सारखी नसणार आहे। कारण प्रत्येकाचं मत हॅपी आनंदी म्हणजे कसा त्याच्याबद्दल काय असणार आहे वेगळं असणार आहे। कुणाला वाटेल की एखाद्या जवळ खूप पैसा आहे तो खूप श्रीमंत आहे म्हणजे तो आनंदी, ठीक आहे, मग त्याच्या त्या विचारानुसार किंवा त्याच्या व्याख्येनुसार तो तशी मुलं शोध घेईल की जे श्रीमंत आहे आणि त्यांचा संच तयार करेल आणि सांगेल की हा आनंदी मुलांचा किंवा हॅपी स्टुडंट्सचा काय आहे तर संच आहे। दुसरा एखादा म्हणाला हॅप्पी म्हणजे काय, जो सुखी आहे, ठीक आहे, तो श्रीमंत नाहीये पण सुखी आहे, समाधानी आहे, असे विद्यार्थी म्हणजे कसे आहेत तर आनंदी आहेत, मग तो त्यांचा संच तयार करेल। म्हणजे प्रत्येकाचा जो संच आहे आनंदी मुलांचा तो कसा येणार आहे तर वेगवेगळा येणार आहे। आणि हा संच वेगवेगळा येणार आहे म्हणजे त्या प्रत्येकाच्या संचामधले सेट्स मधले
नंबर जे आहेत किंवा एलिमेंट्स आहेत ते कसे येणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या एलिमेंट्सची संख्या वेगवेगळी असणार आहे, ती निश्चित नसणार आहे. आणि म्हणून आपण असे जे कलेक्शन्स आहेत, अशी जी माहिती आपण गोळा करतो, तर त्यांना आपण संच किंवा सेट्स म्हणू शकणार नाही. मग आता संच किंवा सेट्स म्हणजे काय हे आलं का आपल्या लक्षात? तर जे आपण माहिती किंवा डाटा कलेक्शन करतो, एकत्र करतो, तर त्याच्यामधली जी संख्या आहे ती संख्या आपण एक्झॅक्ट सांगू शकतो. आणि एक्झॅक्ट सांगू शकतो म्हणजे कुणीही तो संच तयार केला, कुणीही तो सेट तयार केला, तर प्रत्येकाचं अँसर हे कसं असणार आहे, सारखंच असणार आहे. कि फॉर एक्झाम्पल, कि मी आता सांगितलं कि नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती आहे, नैसर्गिक संख्या किती आहे, 1 to infinity, एक पासून अनंतापर्यंत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 up to infinity. मग आता मी सांगितलं की पहिल्या 6 नैसर्गिक संख्यांचा संच बनवा. मग त्या नैसर्गिक संख्याच्या संचामध्ये किती आकडे येणार आहे, तर 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 नंबर्स येणार आहेत. कुणाच्याही संख्येमध्ये ह्याच्या सेटमध्ये 0 येणार नाही किंवा 7 हा नंबर येणार नाही. कारण हा संच कसा आहे, डेफिनेट, की पहिल्या 6 नैसर्गिक संख्यांचा संच. म्हणजे पहिल्या 6 संख्या येणार आणि ह्या पहिल्या 6 नैसर्गिक संख्या कुठेही बदलणार नाही. 8 संख्या आपण कधी लिहू शकणार नाही, पहिली 6 म्हटले की 6 येणार. 0 लिहू शकणार नाही, कारण 0 ही काय आहे, पूर्ण संख्या आहे, होल नंबर आहे. तर आता 1, 2, 3, 4, 5, 6 प्रत्येकाला सांगितलं पहिल्या 6 नंबरचा संच घ्या, तर त्याच्यामध्ये हे एवढ्या काय येणार आहेत, तर संख्या येणार आहेत. म्हणून हे एक्झॅक्ट सांगू शकतो प्रत्येकाचं उत्तर काय येणार आहे. तर ह्या संचामध्ये किती एलिमेंट्स आहेत, तर 6 एलिमेंट्स आहेत. ह्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत, 6 एलिमेंट्स आहेत. कुणाचंही उत्तर काय होणार नाही, बदलणार नाही. म्हणून असे ज्या कलेक्शन मधले नंबर्स एलिमेंट्स आपण एक्झॅक्ट सांगू शकतो, सगळ्यांचे सारखेच असतात, त्या कलेक्शनला आपण काय म्हणणार आहे, सेट्स म्हणणार आहे. तर आता एक थोडेसे एक्झाम्पल बघूया की ते सेट्स आहेत किंवा नाहीत हे आपल्याला सांगायचंय. फर्स्ट एक्झाम्पल आहे डेज ऑफ वीक. डेज ऑफ वीक म्हणजे आठवड्याचे दिवस. तर आठवड्याचे दिवस 70 मुलांना विचारले तर ते बदलणार आहेत का, नाही. आठवड्यामध्ये किती दिवस आहेत, 7च आहे. किती आहेत, 7. प्रत्येकाला सांगितलं की आठवड्यामध्ये दिवस लिहा किंवा आठवड्यातल्या दिवसांची संख्या लिहा. किती येणार आहे प्रत्येकाची, 7च येणार आहे. म्हणून तो काय आहे, सेट आहे. मंथ इन अ इयर, वर्षामधले महिने. एका वर्षामध्ये किती महिने असतात, 12 महिने असतात. सगळ्यांचं उत्तर काय असणार आहे, तेच असणार आहे. तुम्ही महिने कुठूनही लिहिला सुरुवात करा, डिसेंबर पासून लिहिला सुरुवात करा, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, अप टू नोव्हेंबर असे लिहिणार. जानेवारी पासून सुरुवात केली तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, अप टू डिसेंबर. परंतु प्रत्येकाच्या सेटमध्ये किंवा प्रत्येकाच्या कलेक्शन मध्ये नंबर्स ऑफ एलिमेंट्स म्हणजे महिन्यांची संख्या किती येणार आहे, तर 12च येणार आहे. म्हणून मंथ इन अ इयर हा काय आहे, सेट आहे. ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, वर्गामध्ये आपल्या 70 विद्यार्थी आहेत, त्याच्यामधले हुशार विद्यार्थी कोण आहेत, त्यांची संख्या. आता प्रत्येक जण काय करणार आहे, 70 विद्यार्थ्यांपैकी हुशार कुणाला म्हणायचं, कुणाला वाटेल की ज्याला सगळ्यात जास्त मार्क पडतात तो हुशार, त्याच्यामध्ये त्याची वेगळी संख्या येणार आहे. कुणाला वाटेल की जो प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतो त्याला मार्क्सही चांगले आहेत तो हुशार. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीनं ब्रेवचा जो अर्थ आहे तो वेगळा असणार आहे आणि त्यानुसार तो आपलं कलेक्शन यादी तयार करणार आहे. आणि त्यामुळं ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास हा जो आहे तो सेट नाहीये. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, मोज संख्या, पहिल्या 10 मोज संख्या सगळ्यांच्या कशा येणार आहेत, सारख्याच. म्हणून तो सेट आहे. स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्रामधले एकदम मजबूत असलेले किल्ले किंवा त्यांची संख्या. तर प्रत्येकाच्या दृष्टीने मजबूतीचा अर्थ हा वेगळा असणार आहे आणि सगळ्यांचे ते संख्या सारखी येणार नाही आणि त्यामुळं हा सुद्धा सेट्स नाही. आणि प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टीम, आपल्या सूर्यमालेतील प्लॅनेट्स म्हणजे ग्रहांची संख्या ही सगळ्यांची सारखीच येणार आहे आणि म्हणून ते काय आहे, तर सेट्स आहेत, संच आहेत. तर अशा प्रकारे आपण सेट्स म्हणजे काय किंवा सेट्स कशाला म्हणायचं हे समजून घेतलेले. तर आता त्यामुळं सेट्सची डेफिनेशन काय येईल, वी कॅन इफ वी कॅन आयडेंटिफाय
definitely and clearly the objects. Clearly the objects of the given collection. म्हणजे तुम्ही जे डाटा गोळा केलाय, जे संख्या एकत्र केलेल्या आहेत त्यातली तुम्ही आयडेंटिफाय म्हणजे नेमकी काय करू शकता, ओळखू शकता की ते कसे आहेत, डेफिनेटली किती संख्या आहेत, आणि क्लिअरली की निश्चितपणे आपण सांगू शकतो की त्याच्यामध्ये किती संख्या आहेत, त्या त्या वस्तूंची संख्या किती आहे. तर त्या कलेक्शनला आपण काय म्हणणार आहे, सेट्स म्हणणार आहे. जनरली द नेम ऑफ सेट्स इज युजिंग कॅपिटल लेटर्स. आता सेट संच लिहायचा आहे आपल्याला, संच कसा लिहिणार, संचाला नाव द्यायचं आहे आपल्याला. तर तो संच कुठला आहे, तर तो संच संचाला नाव आपण देणार आहे कॅपिटल ए बी सी डी अप टू झेड. तर हे जे ए बी सी डी आहे तर त्याच्यामधलं कॅपिटल लेटर्स हे कशाला देणार आहे, आपण संचाला नाव देणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला संच ए, संच ए मध्ये आपल्याला काय लिहायचे, तर पहिले 10 काउंटिंग नंबर्स लिहायचे. मग त्याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स आपण कुठल्या अक्षरांनी दाखवणार आहे, तर आपण ते स्मॉल लेटर्सनी दाखवणार आहे. स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी, स्मॉल डी अप टू स्मॉल जे. आता लक्ष झाले का की सेटला नाव जे द्यायचंय ते कॅपिटल, कुठलंही अक्षर तुम्हाला द्यायचंय ते ए बी सी डी, आणि त्याच्यामधले जे एलिमेंट्स दाखवणार आहे आपण, ऑब्जेक्ट दाखवणार आहे, ते स्मॉल ए बी सी डी ने दाखवायचे. त्यानंतर इफ ए इज एन एलिमेंट ऑफ सेट ए, म्हणजे हा स्मॉल ए जो आहे तो कॅपिटल ए चा एलिमेंट आहे, म्हणजे कॅपिटल ए ह्या संचामध्ये स्मॉल ए आहे, देन वी राईट इज एन ए बिलॉंग्स टू ए. हा ए काय आहे, तर ह्या एचा घटक आहे, हा स्मॉल ए कॅपिटल ए चा घटक आहे, म्हणजेच हा स्मॉल ए सेट ए चा एलिमेंट आहे, म्हणजेच स्मॉल ए हा सेट ए चा एलिमेंट आहे, म्हणजे स्मॉल ए हा संच ए मधला घटक आहे किंवा संच ए मध्ये आहे. आणि जर हा स्मॉल ए ह्या कॅपिटल ए मध्ये नसेल तर ते ए इज नॉट बिलॉंग्स टू कॅपिटल ए. म्हणजे हे आपण असं लिहू शकतो की स्मॉल ए इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए, म्हणजे स्मॉल ए हा सेट ए चा घटक नाही किंवा एलिमेंट नाही. आता त्याच्यानंतर आपल्याला काही सेट्स दिलेले की ते कधीही बदलणार नाहीये, काही सेट्स दिलेले की ते कधीही बदलणार नाहीत, आणि ते आपल्याला वहीमध्ये लिहायचे. आणि ते सेट्स म्हणजे कॅपिटल एन, कॅपिटल एन हा आहे नॅचरल नंबर्सचा सेट, कॅपिटल एन हा आहे नॅचरल नंबर्सचा सेट. तर आता सेट्स आपल्याला लिहायचा आहे, तर सेट लिहिताना आपल्याला काय केलं पाहिजे, तर सेट लिहायचा आहे. तर आता सेट आपण लिहितोय एन म्हणजे नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात, वन पासून, वन टू थ्री अप टू इन्फिनिटी, ह्या सगळ्या काय आहेत, नैसर्गिक संख्या. मग हे वन टू थ्री फोर फाईव्ह टू इन्फिनिटी, पुढे काहीच लिहायचं नाही आपण, इन्फिनिटी हा आहे सेट की एन नैसर्गिक संख्याच्या संचामध्ये हे एवढे एलिमेंट्स आहेत. परंतु असं आपल्याला सेट लिहिता येणार नाही, हे एन म्हणजे नैसर्गिक नॅचरल नंबर, ते एन आपण संचाला नाव दिलं, परंतु सेट लिहिताना हा नेहमी कसा लिहायचा आहे, तर कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचा आहे. सेट लिहिताना कशामध्ये लिहायचा आहे, कर्ली ब्रॅकेट मध्ये, म्हणजे ह्या संच लिहायला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, कर्ली ब्रॅकेट, आणि शेवटला सुद्धा हा ब्रॅकेट काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. तर अशा पद्धतीनं संच लिहायचा असेल तर तो पहिला नियम, पहिला रूल आहे की तो संच लिहिताना काय करायचा आहे, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण एलिमेंट्स लिहिणार आहेत, तर ते दोन एलिमेंट्स कॉमाच्या सहाय्याने काय करायचे, वेगळे करायचे, आणि त्या संचाला कॅपिटल नाव द्यायचंय, ते आपण वरती पाहिलेले. दुसरा संच आहे होल नंबर्सचा, दुसरा आहे होल नंबर्सचा. होल म्हणजे
डब्ल्यू म्हणून आपण त्याचं पहिलं अक्षर घेतलेलं आहे डब्ल्यू होल नंबर्स. तर आता होल नंबर्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपल्या सगळ्यांना माहित आहे की नॅचरल नंबर्स अँड झिरो, झिरो आणि सगळ्या नैसर्गिक संख्या एकत्र केल्या की काय तयार होतं, होल नंबर्स म्हणजे झिरो टू इन्फिनिटी. म्हणजे ह्याच्या पुढं फक्त पहिल्यांदा काय आला, झिरो वन टू थ्री टू इन्फिनिटी. इथंपर्यंत जर सगळे नंबर्स एकत्र घेतले, हे सगळे नंबर्स एकत्र घेतले, त्यांचं कलेक्शन केलं म्हणजे हे सगळे झाले होल नंबर्स. त्याच्यानंतर आय, आय म्हणजे इंटीजर्स, आय म्हणजे इंटीजर्स, कॅपिटल आय हा इंटीजर्स. ह्या सेटमध्ये काय येणार आहे, इंटीजर्स मध्ये झिरो पूर्ण सगळ्या नैसर्गिक संख्या आणि त्या नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या. मग हा सेट कसा लिहिणार आपण, नैसर्गिक संख्या सगळ्या कशा आहेत, पॉझिटिव्ह आहेत, आणि पॉझिटिव्ह सगळ्या नैसर्गिक संख्या नॅचरल नंबरच्या विरुद्ध संख्या. अपोजिट नंबर्स कसे येणार आहेत, निगेटिव्ह म्हणजे झिरो ऑल नॅचरल नंबर्स अँड अपोजिट नंबर्स ऑफ नॅचरल नंबर्स. मग लिहिताना आपण लिहिणार आहे, पहिला आहे झिरो वन टू थ्री, हे सगळे नॅचरल नंबर्स आणि नॅचरल नंबर्सच्या अपोजिट नंबर्स मायनस वन मायनस टू मायनस थ्री टू इन्फिनिटी. म्हणजे मायनस वन पासून सुरुवात करून इन्फिनिटी पर्यंत मायनस हंड्रेड येईल, मायनस थाउजंड येईल, कुठपर्यंत आपण मोजू तिथपर्यंत हे मायनस झिरो आणि सगळे नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर हे सगळे मिळून तयार होतात, ते म्हणजे इंटीजर्स. ब्रॅकेट कधीही विसरायचं नाही. त्याच्यानंतर आहे क्यू, क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर्स अँड आर इज द सेट ऑफ रिअल नंबर्स. रिअल नंबर्स सगळ्या वास्तव संख्या, त्याच्यामध्ये काय येतात, सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो पॉइंट मधले दशांश चिन्ह असतील किंवा मायनस असतील, परिमेय संख्या असतील अपरिमेय संख्या असतील, सगळ्या कशात येणार आहे तुमच्या आर म्हणजे कॅपिटल आर ह्या सेट मध्ये येणार आहे. कॅपिटल आर हा सेट कशाचा आहे, तर रिअल नंबरचा म्हणजे वास्तव संख्या. आणि त्याच्या अगोदरचा क्यू आहे रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या. तर अशा पद्धतीनं सेट्स, सेट कशाला म्हणायचं, सेट कसा ओळखायचा ते आपण बघितलेले. त्याच्यानंतर पुढे आपण बघणार आहे की सेट लिहिण्याच्या पद्धती. परंतु आता सेट आपण लिहिले, आता त्याचे नियम आपण पाहिलेले. पहिला नियम बघितलाय, सेट लिहिताना कसा लिहायचा, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एलिमेंट काही असतील, तुमचे शब्द असतील किंवा संख्या असतील, त्या दोन्हीच्या मध्ये काय घेणार आहे आपण, तर कॉमा देणार आहे आणि त्या सेटला नाव देताना आपण कॅपिटल नाव देणार आहे. तर त्याच्यानंतर एक आणखीन याच्यामध्ये सांगायचं राहिले की कशाचा हे सेट तुम्हाला करायचंय, की आता इथं हे सगळे आपण घेतलेले सिंगल सिंगल नंबर्स ह्याच्यामध्ये, की सपोज आपल्याला एक सेट लिहायचा की डिव्हिजन, डिव्हिजन हा शब्द आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला सेट लिहायचा आहे की ह्या डिव्हिजन या शब्दामध्ये जेवढी अक्षर आहेत तेवढ्या अक्षरांचा सेट आपल्याला लिहायचा आहे. तर त्या सेटला आपण नाव देऊया कॅपिटल ए, सेट ए, कर्ली ब्रॅकेट काढला. आता ह्याच्यामध्ये हा शब्द झाला, त्या शब्दामध्ये जेवढे लेटर्स आहेत जेवढी अक्षर आहेत तेवढ्यांचा आपल्याला संच लिहायचा आहे, सेट लिहायचा आहे. तर पहिला काय आहे डी, दुसरा आय, तिसरा व्ही, चौथा, चौथा अक्षर काय आय. तर ते आता आपल्याला लिहिता येणार नाही कारण ते एकदा आपण लिहिलेले. त्याच्यानंतर आहे यस, परत आहे आय, एकदा आपण लिहिलेले. त्याच्यानंतर आहे ओ आणि त्याच्यानंतर आहे एन. तर आता डिव्हिजन ह्याच्यातली जर आपण अक्षरं मोजली तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट, एट लेटर्स ह्याच्यामध्ये झाली. आणि जर आपण डिव्हिजन या वर्ड मधल्या लेटर्सच्या सेट मधली अक्षर मोजली तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सहा झाली. मग हे असं का झालं, तर सेट लिहिताना त्याच्यामध्ये एकदा लिहिलेलं शब्द असेल
अंक असेल किंवा अक्षर असेल तर ते आपल्याला डबल लिहिता येणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. मग किती वेळा हे आलेलं असू द्या, 4 वेळा, 5 वेळा अंक आलेला असू द्या किंवा अक्षर आलेलं असू द्या, ते फक्त आपण किती वेळा लिहिणार आहे, एकदा. तर अशा प्रकारे ह्या सेट्स लिहिण्याचे रूल्स आहेत, नियम आहेत. तर आता आपण हे सगळे पाहिलेले, त्याच्यानंतर सेट कसा लिहायचा किंवा सेट्स लिहिण्याच्या पद्धती किती आहेत हे आपण पुढच्या तासात बघूया. तर आता आपण बघितलेले की सेट्स, सेट्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स आणि आता आपण सांगितलेले सगळे सेट्स, एन नॅचरल नंबर, होल नंबर, इंटीजर्स, क्यू आर, हे सगळे सेट्स आणि सेट्स लिहिण्याचे जे पद्धती आहे ते काय करायचे आपण सर्वांनी वहीमध्ये लिहून काढायचे. तर ह्याच्या पुढचा भाग म्हणजे सेट्स लिहिण्याच्या ज्या मेथड्स आहेत, पद्धती आहेत, त्या आपण पुढच्या तासाला बघूया.